तिसरं महायुद्ध, प्रलय, कलियुगाचा अंत अशा स्वरूपाची भविष्य गेल्या काही काळापासून गाजत आहेत आणि ही भविष्य अलीकडे तर भलतीच लोकप्रिय व्हायला लागली आहेत. भविष्यपुराण असो, अच्युतानंद यांचं भविष्य मालिका असो, नॉस्ट्राडेमस असो किंवा बाबा वँगा असो, आश्चर्याची बाब ही आहे की या सगळ्यांच्या भविष्यात बऱ्याच गोष्टी एकसारख्या आहेत. या भाकितांमध्ये तथ्य आहे का? त्यात म्हटल्याप्रमाणे खरोखरच तिसरं महायुद्ध होणार आहे का? कलियुगाचा अंत आता आपल्या जवळ येऊन ठेपलाय का? आणि आपली वाटचाल विनाशाच्या दिशेने होतीये का? नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी आहे केदार केसकर आणि तुमचं सेंटर स्पॉट मध्ये स्वागत आहे. आजचा आपला विषय नुसताच लोकप्रिय आणि मनोरंजक असा नाहीये, तर तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडित आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओतल्या संदेशाचं महत्व ओळखून तो तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि ज्यांची ज्यांची तुम्ही काळजी करता अशा सगळ्यांना पाठवा. कारण काय आहे, वेळ असताना आपण आपल्या लोकांना सावध करू शकतो. एकदा वेळ निघून गेल्यावर मग काय उपयोग? तर भरपूर शेअर करा, लाईक करा, सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला आर्थिक मदत करणार असाल तर फारच उत्तम. तुमच्या आर्थिक मदतीच्या पाठिंब्यावर आपण आणखीन आणखीन माहितीपूर्ण, मनोरंजक आणि आपल्या अस्तित्वाशी, आपल्या भवितव्याशी निगडीत अशा विषयांवर खूप सारे व्हिडिओज आणि दर्जेदार व्हिडिओज आपण तयार करू शकू. तर मित्रमैत्रिणींनो, पूर्वी एकेकाळी मी सुद्धा या अशा सगळ्या ज्या भविष्यवाणी आहेत त्यांच्याकडे करमणूक म्हणून बघून सोडून द्यायचो. पण कोरोना महामारीपासून मी याकडे थोडंसं सिरियसली बघायला लागलो. जागतिक घडामोडी नेमक्या कशा कशा घडतायत हे आपण थोडंसं लॉजिकली पहा, तुम्हाला सुद्धा लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. तुम्हाला कुणालाही घाबरवून सोडणं हा माझा अजिबात उद्देश नाहीये. माझा उद्देश अगदी स्वच्छ, सरळ, साधा, सोपा असा आहे, तुम्हाला सगळ्यांना सावध करणं हा माझा उद्देश आहे. सगळा व्हिडिओ बघूनही काही जणांना शेवटी वाटेलच की ह्या असलं काही होतं का, असं काही होणार नाहीये, निवांत राहा. तर अशांच्या संदर्भात मी काय बोलू? ठीक आहे, असं वाटणाऱ्यांचं सुद्धा परमेश्वर रक्षण करो एवढीच मी प्रार्थना करू शकतो. मित्रमैत्रिणींनो, अगदी एका वाक्यात सोप्या शब्दात सांगायचं झालं तर झाडून सगळी भाकीतं सांगतायत की नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे येत्या 5 ते 7 वर्षात, म्हणजे जास्तीत जास्त 2030 पर्यंत मानवजातीवर भयंकर संकट किंवा संकटांची मालिका ओढवणार आहे. अच्युतानंदांच्या भविष्य मालिका सारख्या भाकितांमध्ये सांगण्यात आलंय की नेमकी किती जीवितहानी होणार आहे आणि सरते शेवटी नेमके किती लोक वाचणार आहेत. पण माझ्या दृष्टीने ते आकडे महत्वाचे नाहीये. त्या आकड्यांमध्ये आपण जर अडकून पडायला लागलो तर प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आपण मानवजातीवर प्रचंड संकट ओढवणार आहे एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे असं मला वाटतं. मानवनिर्मित आपत्तींच्या विषयी तज्ज्ञांच्या मध्ये मतभेद असतील कदाचित, पण नैसर्गिक आपत्तींच्या विषयी मात्र शास्त्रज्ञ स्वतःच सातत्याने गंभीर इशारे देत आहेत. हा, एक खरे की अनेक शास्त्रज्ञ वेगवेगळ्या डेडलाईन्स देत आहेत, पण ते देत असलेली डेडलाईन जरी कदाचित पुढची असली तरी मानवाच्या घोडचुका आणि मानवाच्या कडून होत असलेलं दुर्लक्ष यामुळे ही डेडलाईन अलीकडे अलीकडे खेचली जाण्याची दाट शक्यता मला वाटते. नैसर्गिक आपत्तींबाबत मी इथे जास्ती विस्ताराने बोलणार नाही. निसर्ग सध्या किती लहरी आणि किती उग्र झालाय हे आपण सगळेच बघतोय, अनुभवतोय. त्यामुळे फक्त मानवाच्या अंगात जे किडे आहेत त्यामुळे नेमकं काय काय घडतंय तेवढंच फक्त आपण बोलू. म्हणजेच मानवनिर्मित ज्या समस्या आहेत त्यांच्याचकडे आपण थोडस जास्त लक्ष देऊ. बेभरोशी हवामानामुळे जगभरातच शेतीचं कॅलेंडर कोलमडलंय. फक्त भारतात असं नाही, जगभरात असं होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पारंपरिक शेतीला इतके हादरे बसत आहेत की त्यामुळे जागतिक पातळीवर अन्न सुरक्षा हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. युक्रेन रशिया युद्धामुळे या अन्न सुरक्षेला आणखीन हादरे बसलेले आहेत. मोदींनी मिलेट इयरची जी घोषणा केली ती काही उगीच नाही. अन्न सुरक्षा आणि पाणी सुरक्षेवरून नजीकच्या काळात प्रचंड मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे असं मला स्पष्टपणे दिसतंय. कोरोना महामारीचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. पुन्हा असे पॅन्डेमिक्स कधीही येऊ नयेत या पृथ्वीवर अशी प्रार्थना आहे. पण आज माणसाकडे फक्त न्यूक्लिअर वेपन्स नसून केमिकल आणि बायोलॉजिकल वेपन्स सुद्धा आहेत.
ते अतिशय गंभीर आहेत, कदाचित आपल्या कल्पनेपलीकडचे असे हे बायोलॉजिकल वेपन्स आहेत. युक्रेन आणि रशिया युद्ध हे एका निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे. या युद्धामुळे जगाची वेगाने दोन गटात विभागणी होत आहे. या युद्धात विजय कुणाचाही झाला तरी अंतिमतः युरोपसह जगाच्या विनाशाला आमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे. या युद्धाचं रणक्षेत्र आणखीन थोडं उत्तरेला जर सरकलं तर पोलर आईस कॅप्सवर याचा विपरीत परिणाम होईल. कोणत्याही क्षणी अणुयुद्धात रुपांतरित होण्याची क्षमता या युद्धात आहे. शिवाय तज्ञांच्या मते युक्रेन नंतर पोलंड किंवा तत्सम देशासोबत रशियाचं युद्ध लगेच सुरू होऊ शकतं आणि स्वाभाविकपणे याचं पर्यवसान रशिया विरुद्ध नाटो, रशिया विरुद्ध युरोप अशा पातळीवरती उघडपणे जाऊन कदाचित थेट अमेरिका देखील यात उतरू शकतो. म्हणजे आता अमेरिका यामध्ये आहे पण पडद्यामागे, तर स्वतः अमेरिका रशियाच्या विरुद्ध मैदानात उतरू शकतो आणि तसं झालं तर गंभीर स्थिती होईल. जगाची आर्थिक स्थिती नाजूक झालेली आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी अशा पाश्चात्य देशांची स्थिती अवघड झालेली आहे. चीनी अर्थव्यवस्था तर इतकी घरंगळलेली आहे की तिथे बेरोजगारीचा भस्मासूर निर्माण झालाय. भारत जरी तुलनेने बऱ्या स्थितीत असला तरी कोणताच देश सेफ नसल्यामुळे येत्या काळात भारताला सुद्धा जगासोबत आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागू शकतो. निदान त्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आपण आधीच करायला हवी. चीन मधल्या आर्थिक संकटाला राजकीय अस्थिरतेची जोड मिळालेली आहे. शी जिनपिंग हा इतका क्रूर पाताळ यंत्री असा हुकुमशहा आहे की आता तर त्याला कुणावरच विश्वास राहिलेला नाही. ही सध्याची स्थिती आहे चीन मधली. त्याला जरासा जरी संशय आला तरी अचानक माणसं गायब होतात आणि अगदी साधी सुधी नाही, उच्च पदस्थ लोकांना तो गायब करतो बिनदिक्कत. त्याचं आणि पुतीनचं वय आज अगदी परफेक्ट 70 वर्ष आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांची स्वप्न महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आता फार थोडा काळ शिल्लक राहिलेला आहे. या कालावधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी पुतीन आणि शी जिनपिंग उतावीळ झालेले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही हुकुमशहांची जवळीक वाढत चालली आहे, हे जास्त गंभीर आहे. अंतर्गत असंतोष, राजकीय बंडाळी, वाढती बेरोजगारी यावर जालिम उपाय म्हणून हे दोघेही हुकुमशहा येत्या काळात त्यांच्या देशांना सतत युद्धातच गुंतवून ठेवतील अशी मला शक्यता भासते. म्हणजे हे युक्रेन युद्ध काही शेवटचं असणार नाही. येत्या काही महिन्यात अथवा एका वर्षाच्या आत कदाचित चीन हा तैवान किंवा भारताची कुरापत काढून युद्धाला तोंड फोडू शकतो. तुर्कस्तान, पाकिस्तान, इराण यांच्याप्रमाणेच अन्य कित्येक मुस्लिम राष्ट्रांच्यावर चीनचा प्रभाव सातत्याने वाढत चाललेला आहे. जर चीनने भारतावर सर्वंकष हल्ला केला तर तो या मुस्लिम राष्ट्रांची सुद्धा या कामात सक्रिय मदत घेईल. भविष्य मालिका याबाबत सांगते की चीन 13 मुस्लिम देशांच्या सहित भारतावर पूर्वेकडून हल्ला करेल. म्हणजे 13 मुस्लिम देशांच्या सोबत त्यांची मदत घेऊन चीन भारतावर पूर्व दिशेने हल्ला करेल. अंतिमतः विजय भारताचाच होईल पण सुरुवातीच्या टप्प्यात तरी चीन आणि त्याच्या मित्र देशांना काही प्रमाणात आघाडी मिळवता येणार आहे. एक शक्यता म्हणून याही परिस्थितीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि जेव्हा आपण असं म्हणतो की पूर्व दिशेहून हल्ला तेव्हा फक्त जमिनीवरूनच होईल असं नाही, बंगालच्या उपसागरातून सुद्धा होऊ शकेल. चीन हे असं वेढधाडस करू शकतो कारण शी जिनपिंग उतावीळ झालेला आहे. ग्लोबल डीप स्टेटचा विचार केला तर एक लक्षात घ्या की पहिल्या महायुद्धानंतर डीप स्टेटनी युके मधून युएसमध्ये स्थलांतर केलेलं होतं. आता अगदी लेटेस्ट माहितीनुसार युएसमधून भारताकडे ग्लोबल डीप स्टेटनी मोर्चा वळवलेला आहे. याचे पडसाद जागतिक स्वरूपाचे असणार आहेत हे अगदी ओघाने चालत. युके मधून युएसमध्ये झालेलं जे पूर्वीचं शिफ्ट होतं जवळपास 100 वर्षापूर्वीचं ते सहजगत्या झालेलं नव्हतं. त्या काळात 2 महायुद्ध झाली होती. मग युएसमधून भारताकडे होणारा शिफ्ट तरी सहज सहज कसा काय होईल बरं. शिवाय डीप स्टेटच्या जाण्याने युएसच्या स्टेटसवर, त्यांचा जो ग्लोबल स्टेटस आहे सुपर पॉवरचा, त्यावर जो विपरीत परिणाम होईल तो अमेरिका सहजासहजी बिलकुल सहन करणार नाही. आफ्रिकेतल्या नायजर मधल्या सत्तांतरावरून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आता वेपनायझेशन ऑफ कमॉडिटी सुरू झालेलं आहे. वस्तूंचा आधार घेऊन त्या साध्या साध्या दिसणाऱ्या वस्तूंचं शस्त्रीकरण. आता हा ट्रेंड कधी थांबेल असं वाटत नाही. नायजरनी फ्रान्सला सांगून टाकलंय की आता आम्ही युरेनियम आणि सोनं तुम्हाला स्वस्तात देणार नाही, तुम्हाला त्याची किंमत चुकती करावीच लागेल. त्याचप्रमाणे ब्रिक्सची एक करन्सी होवो किंवा न होवो,
पण निदान लोकल करन्सीचा तरी वापर देशादेशांच्या आर्थिक व्यवहारात वाढत जाऊन डी डॉलरायझेशन होत जाणार आहे आणि डॉलरला धक्के बसत जाणार आहेत. या सगळ्यातून सध्याच्या अमेरिकेच्या पाश्चात्य आर्थिक वर्चस्वाला हादरे बसणार आहेत. आपल्याला हे आवडो अथवा न आवडो, पण मोठा ट्रान्झिशनचा काळ आता आलेला आहे. भारताच्या अंतर्गत बोलायचं झालं तर आपल्या राजकीय स्थिरतेला डळमळीत करण्याचे निकराचे प्रयत्न शत्रूच्या कडून सातत्याने होत आहेत आणि ते वाढतच जाणार आहेत, याला याच्यात काही शंका नाही. गजवा ए हिंदचं दिवास्वप्न पाहणारे लोक आणि मार्क्स आणि माओची स्वप्न साकार करण्याचा चंग बांधलेले काही लोक यांच्याकडून चढत्या क्रमाने भारत विरोधी कारवाया होत राहतील. आताही होत आहेत, पण त्यात आणखीन एस्केलेशन होईल. भारताबाहेरच्या आणि भारताच्या आतल्या शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांच्यावर आक्रमकपणे जे निर्णायक आघात करावे लागणार आहेत ते सरकार नेमकं केव्हा करेल हे माहीत नाही, पण सरकारच्या संयमाला सुद्धा काही एक मर्यादा आहे हे लक्षात घ्यायला लागेल. त्यामुळे येत्या काळात भारतातली शांतता आणि स्थिरता याला हादरे बसणार आहेत असं मला तरी दिसत आहे. मगाशी आपण जे डीप स्टेट बद्दल आपण बोललो ते डीप स्टेट एजन्सी आहेत असं नाही. जॉर्ज सोरोस सारख्या तिरपांगड्यांची एक वेगळीच लाईन त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे डीप स्टेट मध्ये अंतर्गत दुश्मनी, रस्सीखेच हे सगळं काही पाहायला मिळत आहे. भारतात सुद्धा या दोन फॅक्शन मधल्या संघर्षाचा ट्रेलर आपल्याला दिसत आहे गेल्या काही वर्षांपासून, आणि हा संघर्ष सतत वाढतच जाणार आहे. भारताच्या पृष्ठभूमीवर दोन डीप स्टेट्स मधला संघर्ष, राहुल गांधी विरुद्ध अदानी अंबानी मोदी असा हा संघर्ष नसून खरा संघर्ष सोरोस विरुद्ध ब्लॅक रॉक आणि इतर डीप स्टेट अशा स्वरूपाचा आहे. पाकिस्तानला मी फारसं महत्व देत नाहीये. चीन जेव्हा भारतावर सर्वंकष हल्ला करेल त्यावेळेस जी इतर काही मुस्लिम राष्ट्र तुर्कस्तान सारखी जी राष्ट्र भारतावर हल्ला करतील त्यावेळेला पाकिस्तान सुद्धा आपल्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता मला वाटते. चीनच्या किंवा कोणत्याही देशाच्या तालावर नाचणं एवढीच त्या पाकिस्तान नावाच्या देशाची लायकी आहे, पण आपण जेव्हा पलटवार करू तेव्हा पाकिस्तान जागेवर राहील का हे मात्र सांगता येत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, आणखीन बरेच मुद्दे आहेत AI सारखे. मला जे जे मुद्दे इथे तर्कसंगत वाटले ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आणखीन काही मुद्दे सुचत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहू शकता. हा व्हिडिओ भरपूर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.